हे बुलढाणा शहर आपल्याला माहिती आहे, एक वैभव असलेलं शहर, एक सुंदर शहर, स्वच्छ शहर, शांत शहर। हे शहर आज अवैध धंद्यामुळं संपूर्ण या ठिकाणी बिघडलेलं आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की या बुलढाणा शहरामध्ये गल्लोगल्ली अवैध धंदे अतिशय जोमाने जोरात सुरू आहे। वेगवेगळे वरली मटक्याचे प्रकार असतील, कोणचे अजून पुठ्ठे पुठ्ठा तिथली जे काही प्रकार आहे ते प्रकार अत्यंत या शहरामध्ये वाढलेले आहे। जवळपास 30-40 दुकानं या शहरामध्ये रासरोसपणे या ठिकाणी सुरू आहे। त्याचप्रमाणे या शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये गांजाचा सुद्धा व्यवसाय सुरू आहे। आमचा जो युवक आहे, नवीन पिढी जी आहे, जी 18 ते 20 वर्षाच्या वरचे सर्व युवक हे गांजाच्या सेवनामुळं ते बर्बाद होत चाललेले आहे। आणि या विषयाला घेऊन आज आम्ही SP साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि त्यांना आम्ही फक्त 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। हे निवेदन याच्या पहिले आम्ही दिले होते, पण आज हा अल्टिमेटम आम्ही 8 दिवसाचा दिलेला आहे। जर 8 दिवसामध्ये शहरामध्ये हे सर्व बंद नाही झालं तर एक मोठं आंदोलन SP ऑफिस किंवा पोलीस स्टेशनसमोर आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं एक आंदोलन मोठं त्या ठिकाणी छेडण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निवेदन आम्ही दिलेला आहे।